हरिओम, मी सुनीत रविरा दंडेवाई, वाळूज उपासना केंद्र संभाजीनगर. माझा आता दुसरा अनुभव आहे, तो म्हणजे मी जिथं राहते बजाजनगर, तशी माझी कॉलनी आहे. पण माझी कॉलनी अशी आहे की आम्ही चौघांचे मिळून एक ब्लॉक आहे. तर काय झालं, माझ्या थोडंसं घरी नळाचा प्रॉब्लेम सुरू झाला, नळाला पाणी येत नाही, त्यामुळे मिस्टरांनी असा विचार केला की कदाचित आतमधली पाईपलाईन खराब झाली असेल, मग आपण ती पूर्ण काढून घेऊया आणि नवीन टाकूया. बरं, हे करायचं तर आमचा पार्टनर जो होता, जो आमच्या बाजूचा होता, जिथून आम्हाला पाईपलाईन घ्यायची होती, तो थोडासा म्हणजे तिरसट स्वभावाचा होता. असला मूळ तर तो चांगला बोलायचा, नसेल तर बोलताही नव्हता. आणि मग ठीक आहे, मग हे पण टेन्शनमध्ये आणि मी पण ठीक. मी म्हटलं ठीक आहे, कशाला घाबरायचं, बापू आहेत ना, बापूला सांगू. त्या दिवशी शेवटी तो दिवस उजाडला. 2017 घटना आहे. आणि उजाडला तर मग हे म्हटले आता काय करावं, काहीच कळत नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही जा ना, बापू आहेत ना, कशाला काळजी घेता, काळजी कशाला करता, ठीक आहे जा तुम्ही. तशाप्रमाणे मग ते निघाले, तिकडनं ते गेले पार्टनरच्या घरी. आणि ते गेले की बापूच्या फोटोसमोर हात जोडून म्हटलं, बापू हे काय आमच्या हातातलं प्रकरण नाही बरं का, हे तुला सांभाळावं लागणार आहे, बघ काय करायचं ते कर तू. एवढं बोलून मग मी माझ्या कामाला लागले. आणि थोड्या वेळानं मग ते आले, ते तिथं गेले. त्यांनी सांगितलं की मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा सांगितले की मला तुमच्या दारातून पाईपलाईन घ्यायची आहे, तर मी घेऊ का. मग सुरुवातीला तो माणूस बाहेर ते बोलत होते. आणि मग तो माणूस म्हटला की नाही नाही म्हटल्यावर मग तो घरात गेला. आणि 1-2 मिनिटातच वापस आला आणि म्हटलं ठीक आहे घ्या तुम्ही, चालेल. मग हे घरी आले, मला सांगितलं. म्हणतं ठीक आहे, बापूंनी सांगितलं हे सगळं काही, तोच करता करवीत आहे. आणि त्यांनी हे सगळं करू दिलं. आणि विशेष म्हणजे जे आमचे दुसरे पार्टनर होते, की त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ह्या माणसाने यांना आणि ते पण त्याच्या दारातून पाईपलाईन का होऊ दिली असेल. ते मला सारखे सारखे विचारायचे की हे कसं शक्य झालं बाबा. आता मला माहिती होतं हे शक्य करणारा फक्त बापूच आहे, आणि बापूमुळेच झालं. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ बापू राय.